घूम चमकत आंदोलन करो निषेध व्यक्त कर खरतर राज्यभर जगभरत अपन सर्वज पे कोरोना महामारी में शेक कंदा पिकवला गारपीट आते दुष्का रोगराई आते नैसर्गिक आपत्तिना यह आवाना तोड़ दे अशा तरी कद्या उत्पादन निमित्ता चार पैसे हटा देखी वाटत केन्द्र सरकार ने जो अन्याय निर्णय घाय आम्मी ये जाहिर दे सको खरतर हा निर्णय घेना सन्म्माय पंतप्रधान मोदी साहब देशाला वलग्न करूँ स्थापित कि आपण आत्मनिर्भर व्हायचे पण शेतकऱ्यांच्या विरोधात आणि अशा पद्धतीचे जर चुकीचे निर्णय पंतप्रधान साहेब घेत असतील तर शेतकरी आत्मनिर्भर कसा होणार याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे निर्णय घेतले गेले आहे या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल मुंबईजवळच्या उरण बंदरावरती 5 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे आणि जवळजवळ 1,250 कोटी रुपयांची उलाढाल या माध्यमातून होणार होती आज तो कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण असणार मला असं वाटतंय काल सन्माननीय पंतप्रधान साहेबांचा वाढदिवस झालाय वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आज संपूर्ण राज्यभरातून कांदा भेट पाठवतोय त्याचा त्यांनी स्वीकार करावा किमान कांदा भेट पाठवत असताना महाराष्ट्रातल्या बळीराजाने पिकवलेला हा कांदा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या लेकींनी त्यांना पाठवलेली भेट यामुळे त्यांना या पाठीमागच्या वेदना समजते त्याचबरोबर सन्माननीय पंतप्रधान साहेबांना सन्माननीय राज्यपाल साहेबांना आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतोय की आपण जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय तात्काळ आपण रद्द करावा आणि शेतकऱ्यांचा विचार करावा याच्यामध्ये सन्माननीय राज्यपालांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी जशी वेळ दिली तशीच वेळ माझ्या शेतकरी बांधवांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेळ द्यावी आणि त्यांचे देखील प्रश्न जाणून घ्यावेत आणि ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचावे अशी मागणी या निमित्ताने मी करतो केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध असो.